मित्रांनो, आधुनिक शेती म्हणजे मॉडर्न फार्मिंग परिवारामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपला जो शेळीपालन आणि कुक्कुटपालनाचा प्रशिक्षणाचा प्रोग्राम आहे, याच्यामध्ये मी पहिला दिवस मुद्दाम बोर्डावरती घेतलाय, फलकावरती. त्याचं कारण असं आहे की आज आपल्याला शेळीची ओळख हा मुद्दा शिकायचा आहे. तर पहिल्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे 40 मिनिटामध्ये तुम्हाला बोर्डावरती सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे, आणि त्याच्यानंतरच्या अर्ध्या तासामध्ये आपण शेळी हातात घेऊन प्रत्यक्ष ज्या गोष्टी इथं तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी पद्धतशीरपणे सांगणार आहे समजावून. तर मुद्दा असा आहे की आपण जे प्रशिक्षण घ्यायलोत, मी तुम्हाला सांगितलं शेळीपालन आणि कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण जे आहे, तर स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधनी नावाची संस्था आहे, डॉक्टर निलेश उबाळे निलेश उबाळे म्हणून आहेत, पत्रकार निलेश उबाळे त्यांची संस्था आहे. तर ते आपल्याला ह्या सर्व शेळीपालनाच्या ट्रेनिंग प्रोग्रामला मदत करतात. कसे, तर माईक बंद करा, मी परत एकदा सांगतोय की मधी माईक चालू करायचं नाही, ठीक आहे, कारण लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग प्रोग्राम दोन्ही सोबतच आहेत, त्याच्यामुळं माईक सहसा बंद ठेवायचं. चला, तर स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधनी आणि आधुनिक शेती यूट्यूब चॅनल आणि आपला भोपाळे शेळीपालन फार्म ह्या तिन्हीच्या म्हणजे एकदम कोलॅबरेशन म्हणतो आपण त्याला, संगनमताने हा प्रशिक्षण प्रोग्राम चालू आहे. आणि याच्यामध्ये तिन्हीचं कशामुळे केलं, पहिल्यांदा मी आपल्या गोट फार्मवरती एका दिवसाचं ट्रेनिंग आहे म्हणजे कार्यशाळा घ्यायचो, लोकांना माहिती भरपूर भेटायची, पण लोकांचं म्हणणं आलं की सर आम्हाला प्रमाणपत्र भेटत नाही आहे. ठीक आहे, अडचण होती ती सोडवली. दुसरी गोष्ट, माझी अडचण अशी होती की एका दिवसामध्ये मला शेळीपालन समजून सांगणं होत नव्हतं. शेळीपालन समजून सांगण्यासाठी कमीत कमी 8-10 दिवस लागतात संपूर्ण शेळीपालन. मग मी काय केलं, चला ठीक आहे म्हणलं, प्रमाणपत्राची सोय संस्थेकडून केली. संस्थेकडून आता संस्थेचे प्रशिक्षण प्रोग्राम ऑल ओव्हर भारत महाराष्ट्रामध्ये लागतात, त्यावेळेला त्यांचं प्रशिक्षणाची फीस असते 2000 रुपये. आता तिकडे 2 दिवस ट्रेनिंग होते, प्रमाणपत्र भेटते सगळं, पण प्रत्येकजण या ठिकाणी 2000 रुपये भरू शकत नव्हता, बरोबर आहे का? आणि 2 दिवसामध्ये सगळं काही तेवढं माहिती बी होईने गेली, म्हणून मी काय म्हणलं, चला आपल्या इथं लावायचं, 5 दिवस ऑनलाईन घ्यायचं, त्याचबरोबर 5 दिवस प्रश्नोत्तरे होतील चर्चात्मक, तुम्हाला किती समजलं किती नाही, तुम्हाला काय अडचणी आहेत, प्रत्येकाच्या शंका वैयक्तिक, आणि नंतर राहिलेलं जे आहे ते 2 दिवस प्रॅक्टिकल आपल्या फार्मवरती होणार. जी पंढरी तुम्ही मागच्या वेळेला यूट्यूबवरती बघितली की आपल्या फार्मवरती आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेत असतो, तर त्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगला आल्याच्या नंतर शेळी कोंबडीवरती आपल्याला एक तुमच्या नजरेसमोर सगळ्या गोष्टी व्हाव्या ह्या उद्देशानं हा ट्रेनिंग प्रोग्राम आखणी केला. तर मुद्दा हा आहे की ह्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पूर्ण तुम्हाला शिकायचं आहे काय काय, जे आपण 5 दिवस ऑनलाईन आणि 2 दिवस प्रॅक्टिकल ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत, त्याच्यामध्ये शिकायचे काय काय हे मुद्दे तुम्ही लक्षात घ्यायचे. सगळ्यात पहिला मुद्दा आहे शेळीची जात प्रकार आणि वैशिष्ट्ये, शेळीची ओळख. आपण धंदा करलो शेळीचा व्यवसाय किंवा आपण जो काही फार्मिंग करणार आहोत ती शेळीची, म्हणून तुम्हाला शेळीची ओळख सगळ्यात महत्त्वाची आहे. ओळखमध्ये काय आहे, ही जी शेळी आहे तर जागतिक लेवलवर शेळीपालन कसं आहे, जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशामध्ये कोणत्या शेळ्या आहेत, कसं चालतं आहे. दुसरी, भारतामध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये नेमकं शेळीपालन कसं केलं जातं आहे, तिकडं कोणकोणत्या जाती आहेत आणि त्यांचा नेमका फायदा कसा असतो किंवा कसं घ्यायचं, भया त्याचा उजेड लाईट पडायला त्याच्यावरती, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जाती आहेत, त्या कोणत्या भागामध्ये कशा भेटतात, उदाहरणार्थ कोकण आहे, आपला पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खान्देश आहे, ह्या वेगवेगळ्या भागामध्ये कोणकोणत्या जाती आहेत, कसं काम केलं जातं. आणि ह्याच्याही पुढं 3 कन्सेप्ट ज्या आता तुम्ही आम्ही पाहतो यूट्यूबवर पुस्तकामध्ये इकडे तिकडं, बंदिस्त शेळीपालन, अर्धबंदिस्त शेळीपालन आणि आपलं जे आहे ते मुक्त किंवा फिरस्ती शेळीपालन, मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी समजून घेणं गरजेचं. म्हणून पहिला मुद्दा काय, शेळीची ओळख, ह्या सर्व प्रकारामध्ये शेळी कशी सेट झाली त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात. दुसरा मुद्दा येतो सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे शेड व्यवस्थापन. शेड व्यवस्थापन हा शेळीपालनातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तरी वाटतो. का? कारण सगळे शेळीपालक इथं चुकतात, 1-2 लाख, 5 लाखाचा शेड बांधायचा आणि 50,000 जनावरं आणून ठेवायची, 5 लाखाचा शेड बांधला आणि 10 शेळ्या आणून ठेवल्या, कुठून पूर्ण रे शेळीपालन तुमचं, बरोबर आहे का? मुळात शेडला तुमच्या खिशातले पैसे घालायचेच नाही. कसा असतो काय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येईल. 3 प्रकारचं, अगदी साधा बांबूचा लाकडाचा सिमेंटच्या पोलपासून बनवलेला. दुसरा,
आपण जे लोखंड आणतो इंगल चॅनल जाळी पत्र ह्याच्या माध्यमातून बनवलेला, आणि तिसरा हायटेक प्लॅटफॉर्म बेसचा जो शेड असतो, ह्या तीन लेवलवर काम कसं करायचं, कारण आपल्या फार्मवरती माझ्या शेळीपालनाच्या फार्मवर ह्या तीनही शेडचे प्रॅक्टिकल डेमो तुम्हाला ठेवलेले आहेत, कारण इथं येणाऱ्या प्रत्येकाला त्या गोष्टी कळाल्या पाहिजे। म्हणून दुसरा शेड व्यवस्थापन, तिसरा मुद्दा आहे आपला तो म्हणजे चारा नियोजन। चारा नियोजन जो मुद्दा आहे, ज्या लोकांनी आजपर्यंत शेळीपालनामध्ये फक्त मुक्त शेळीपालन केलं, मुक्त शेळीपालन म्हणजे सकाळी शेळी सोडायची, दिवसभर चारायची, संध्याकाळी आणून बांधायची, त्यांना त्यांच्या शेतामध्ये चारा नियोजन करायची गरज आहे का? अजिबात नाही। फक्त आजूबाजूचे भुसकटं जमा करून ठेवायचे आणि संध्याकाळी जरासा भरडा खाऊ घालायचा, संपलं त्याचं शेळीपालन। आणि परंपरागत हेच आपल्याकडं वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे, पण आता अडचणी आल्या। आता अडचणी कशा आल्या? आपला सखा भाऊच आपल्याला त्याच्या धुऱ्यावर उभा राहू देईन झाल्या, वाटण्या झाल्याच्यानंतर तुमची शेळी कशाला येऊ देईन? बरोबर आहे का? भाऊ कितलं, एखादं कोणी तुमच्या शेळ्याचं दल पाहिल्याच्यानंतर बरं एक दोन शेळ्या असल्या कोणाला काय वाटणार नाही, 20-25-30 शेळ्या केल्या तुम्हाला ते धुऱ्यावर येऊ देईल का? नाही। काही काही जण डायरेक्ट असे कमरेवर हात देऊन किंवा पाठीमागे हात करून उभे असा तो कस काय येतो बघतो। दुसरा मुद्दा, काही जण काय करतात, ठीक आहे बोलायचं नाही, बोलून वाळ व्हायचं नाही किंवा बोलून दुखवायचं नाही, ते काय करतात, येऊ दे काय शेळ्या येऊ द्याच्यात तन्नाशक मारून बसते धुऱ्यावर, तुमच्या शेळ्या खातात आणि घाबडतात किंवा मरतात। म्हणून आपल्याला शेळी बंदिस्त करावी लागली, अर्धबंदिस्त करावी लागली। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या एकर अर्ध्या एकरामध्ये आपल्या शेळ्यांच्या संख्येनुसार कोणता चारा लावायचा, कसा लावायचा, उगवायचा कसा, कापायचा कसा आणि खाऊ कसा घालायचा, हे सगळ्यात महत्त्वाचं। म्हणून चारा नियोजन लक्षात घ्या। आजपर्यंत शेळीपालनाच्या इतिहासामध्ये मला नाही वाटत की एवढं पदशीरपणे ग्राउंड लेवलवरती तुम्हाला कोणी सांगितलं असेल। ठीक आहे भविष्यात सांगतील, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, पण मला माझं कर्तव्य वाटतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे। आपल्या चाऱ्याच्या प्लॉटवरती बसून तुम्हाला तिथून लाईव्ह ट्रेनिंग भेटणार आहे हे, ठीक आहे। त्याच्या पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे चारा नियोजन झाल्याच्या नंतर, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत, ओला चारा म्हणजे जो आपण शेतामध्ये पिकवणार आणि नंतर ते कापून शेळ्याला टाकणार, दुसरा येतो सुका चारा म्हणजे तुमचे जेवढे काही आजूबाजूला भुसकट आहेत, कुटार गुळी भुसकट तुम्ही काय जे म्हणता ते सर्व जमा करून ठेवायचे, कोणतं आणायचं कसं आणायचं त्याचं सगळ्यात डिटेल होणार आहे। आणि तिसरा म्हणजे भरडा। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे की आजकाल तुम्ही आम्ही यूट्यूबवरती बघून किंवा सगळ्या गोष्टीवरती बघून सगळ्या गोष्टीवरती बघतो आपण, तो म्हणजे चाऱ्यातले आधुनिक प्रकार आजोला, हायड्रोफोनिक आणि मुरघास, हे आपण वापरालोत ना शेळीपालनामध्ये, तर नेमके ते कसे तयार करायचे, कसे असतात आणि त्याच्यावरती काम कसं करायचं त्याची डिटेल माहिती भेटेल, ठीक आहे। चला त्याच्या पुढचा जो की शेळीपालनामध्ये मला अतिशय महत्त्वाचा वाटतो, तुमच्या दृष्टिकोनातून आहे का नाही माहिती नाही, पण मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे शेळीचे संगोपन। त्याच्यामध्ये मुद्दा आहे, तुम्ही कंसामध्ये मुद्दाम लिहित असतो, एका वेताचे चक्र। आता एका वेताचे चक्र काय आहे हे? कुठल्याही शेळीपालनाच्या ट्रेनिंगला किंवा कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला हा मुद्दा मला नाही वाटत पद्धतशीर समजून सांगितला असेल। एका वेताचे चक्र म्हणजे शेळी आज माजावर आल्यापासून तिला बोकड लागवड करायचा, लागवड केल्याच्यानंतर 2 महिन्याच्यानंतर ती कळणार की कन्फर्म गाभण आहे का नाही, तर त्या तिसऱ्या महिन्यापासून तर डिलिव्हरीपर्यंतचा कालखंड 3 महिन्याचा, म्हणजे 1-5 महिन्याचा गाभण कालखंड, बरोबर आहे। आणि डिलिव्हरीचा दिवस, डिलिव्हरी कशी करायची, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रॉपर टायमिंग आणि लक्षात ठेवायच्या गोष्टी। त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्याच्यानंतर एक पहिले 15 दिवसाचं पिल्लाचं संगोपन, म्हणजे त्या शेळीला पहिले 15 दिवस कसं हाताळायचं आणि तिथून पुढं परत ती शेळी गाभण राहीपर्यंत तिच्या आहारामध्ये बदल कसे करायचे, ह्याला म्हणतात शेळीचं एका वेताचं चक्र। म्हणजे आज बोकड लागल्यापासून गाभण राहून पिलू टाकलं आणि पिलू टाकल्याच्यानंतर परत गाभण राहीपर्यंत शेळीच्या शरीरामध्ये काय बदल होतात, ह्या मुद्द्याला म्हणतात एका वेताचं चक्र। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही समजून घेतला पाहिजे। आणि त्याच्या पुढचा म्हणजे करडांचे म्हणजे पिल्लांचे संगोपन। आता करडू म्हणतात कोणी, कोणी पिल्लू म्हणतंय, कोणी पाठरू म्हणतंय, त्या हिशोबानुसार
करडांचे संगोपन। शेळीपालनामध्ये पिल्लांची मळतूक हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात आत्तापर्यंतचा नुकसानाचा मुद्दा आहे। आणि मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असा एखादा फार्म असेल जिथं पिल्लू मेलं नाही, प्रत्येकाच्या फार्मवर पिल्लू मरतंय। आणि आपलं एक पिल्लू म्हणजे 7-8 हजाराचं पिल्लू आहे, तर मग आपल्याला काय करायचं, हे पिल्लांची मृत्यू टाळायची सगळ्यात पहिले। आपल्याला पिल्लांची मृत्यू का होते हे बघा, आपल्या चुकीमुळं किंवा आपल्या अज्ञानामुळं 70% पिल्लं मरतात। शेळीपालकाला माहीतच नसते डिलिव्हरी कशी करायची, की पहिले 15 दिवस पिल्लू कसं सांभाळायचं आहे, म्हणून पिल्लांची मृत्यू 70% होते। पिल्लू रोगाने मेलं तर समजून घ्यायची गोष्ट आहे, ठीक आहे रोग झाला रोगाने मेलं वगैरे, पण तुमच्या जर अज्ञानापोटी पिल्लू जर मरत असेल तर तुम्ही शेळीपालनात काय करायले, हा माझा डायरेक्ट प्रश्न आहे। म्हणून इथं सगळ्यात बारीक गोष्टी लक्षात, कारण आपलं उत्पन्न कशावर अवलंबून आहे, आपल्या शेळीपालनातल्या पिल्लावरती, कारण पिल्लांचं पोषण करायचं आहे आणि उद्या मोठी करून विकायची आहेत। ठीक आहे, मसड आहे का, आणली पार्टी 5 महिन्याची आपल्या फार घरी, 5 महिने सांभाळली, दटली डिलिव्हरीच्या अगोदर 15 दिवसानं दुप्पट किंमत करून विकली। शेळीमध्ये काय 8 हजाराची आणलेली फार तर दटल्यावर किंवा आता डिलिव्हरीच्या टायमाला 10 जाईन, 2 हजाराचं खाऊस घालावं लागलं तिला, हे म्हशीसारखा धंदा नाही। तुम्हाला शेळीपालनामध्ये पिल्लंच तयार करायचे आणि विकायचे आहेत, म्हणून शेळीपालनामध्ये माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे हे 2 मुद्दे। ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे आपल्याला शिकायचं आहे, मी तुम्हाला प्रास्ताविक सांगायलो आपल्याला 5 दिवसामध्ये काय काय शिकायचं आहे। प्रत्येकानं वही आणि पेन सोबत रेडी ठेवायची आहे आणि वही आणि पेनीवरती हे सगळे मुद्दे लिहून घ्यायचे आहेत। अलग लक्षात, पेन वही सकाळी लेक्चरला बसते वेळेस वही आणि पेन सोबतच असली पाहिजे। करडांचे संगोपन झालं, त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे शेळ्यांचे रोग। आपण त्याला आजार म्हणू, जरा चांगला शब्द। मागच्या वेळेला ट्रेनिंगमध्ये एक जणांनी सहज म्हणले, सर म्हणे तुम्ही जेवढी माहिती सांगता त्याच्यामध्ये हे ना अर्ध्यापेक्षा जास्त शब्द हे एकदम गावरान असतात, म्हणजे गावडळा असतात, तुम्ही काय बोलतात म्हणजे एकदम कुठून शोधून आणतात म्हणे हे शब्द। त्याच्यामुळं शेळ्यांचे रोग म्हणजे शेळ्यांचे आजार घेऊ, आपण जरा शास्त्रशुद्ध भाषा वापरायचा प्रयत्न करू, पण ह्या मातीतली भाषा आहे, आंघोळणी पडलेली आहे, ती जाणार नाही। अलग लक्षात, शेळ्यांचे आजार। आता आजारामध्ये लक्षणं, पहिल्यांदा तर आजार कोणकोणते आहेत, मग ते ओळखायचे कसे, त्यांचे लक्षणं, आणि लक्षणावच्यानंतर त्याचे करायचे उपचार। उपचार 3 पद्धतीमध्ये आहेत, आयुर्वेदिक पद्धतीनं म्हणजे आपल्याला घरगुती गावरान पद्धतीनं नीट करता येतील, असे प्रत्येक वेळेस काय 5-10 मिनटापासून तुमच्यामध्ये डॉक्टर येणार नाही आहे तुमच्यापाशी, म्हणून गावरान पद्धतीनं करायचे। ॲलोपॅथिक म्हणजे आपल्या मेडिकलवर जाऊन औषधी आणायच्या आणि त्या द्यायच्या। आणि तिसरी म्हणजे होमिओपॅथिक, आपल्याकडं भरपूर उपचार पद्धती आहेत, आयुर्वेदिक बी आहे, होमिओपॅथिक बी आहे, ॲलोपॅथिक बी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आजार होऊच नाही म्हणून सगळ्यात 7 महत्त्वाचे रोग आणि त्यांचे लसीकरण जे शेळीपालनामध्ये आपण वापरतो। शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचा मुद्दा म्हणजे शेळ्यांचे लसीकरण। लसीकरण जर तुम्ही केलं, 7-8 महत्त्वाचे रोग आहेत, त्या रोगांच्या 5-6 लसी आहेत, 5च लसी, कारण दोन रोगावर एकच लस सध्या कॉमन बनलेली आहे, जसं HSBQ आहे, ET आणि TTG एकत्र आहे, अशा जर लसी तुम्ही केल्या तर हा लसीकरणाचा चॅप्टर जर तुम्ही समजून घेतला, शेळ्यांचं लसीकरण। आजपर्यंत सहसा 99% लोकांनी शेळ्यांना लस दिलीच नाही, 1-2% लोक फक्त शेळ्यांना लस देतात, आणि ज्या लोकांनी शेळ्यांना लस दिलेली आहे त्या लोकांच्या शेळ्या तेवढ्याच तंदुरुस्त आहेत, एकदम तंदुरुस्त असतात। तुमच्या शेळीला सहसा रोग मारतच नाही। आणि लसीचं महत्त्व मागच्या 2 वर्षापासून तुम्हाला चांगलं माहिती आहे, कोरोना आपल्याकडे आल्यापासून। लस काय असते, कशी असते, हे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगायची गरज नाही आहे। मग शेळ्यांचं लसीकरण कसं करायचं, काय कोणत्या लशी उपलब्ध आहेत, त्या टोचवायच्या कशा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील। त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शासकीय योजना। आपण शेळीपालन करायलो, बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत, बजेट नाही, कोणाकडं भांडवलाची खूप अडचण असते, भरपूर लोकांकडं, मग ह्याच्या संदर्भाने शासन तुम्हाला मदत करत आहे। तुमची फक्त मेहनत करण्याची आणि तयारी असली पाहिजे, कष्ट करण्याची, मेहनत करण्याची जर तयारी असेल
तर कोणकोणत्या शासनाच्या योजना आहेत आणि त्या कुठे भेटतात? पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, तुमच्या आजूबाजूच्या बँका, ह्या ठिकाणी कोणत्या योजना येतात, आलेल्या योजनेला कागदपत्रं कोणती लागतात आणि त्या योजनेला अर्ज कसा भरायचा, भरलेला अर्ज मग कशा स्वरूपात तुम्हाला ती योजना भेटणार, आणि नाहीच कोणती योजना भेटली तर महामंडळं आहेत, राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, याच्याही पलीकडे जाऊन तुमच्या जवळची बँकसुद्धा तुम्हाला 6 महिने व्यवसाय नीट पद्धतशीरपणे करा, ती लोन देते. मग हे नेमकं बँकेचं कर्ज प्रकरण कसं करायचं त्याच्यावरती पण डिटेल माहिती. मुद्दा काय आहे मग बँकेचे कर्ज प्रकरण, बँक कर्ज प्रकरण कसं करायचं, आणि आपल्या ट्रेनिंगचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या योजनेसाठी किंवा ह्या बँकेच्या कर्ज प्रकरणासाठी लागणारं प्रमाणपत्र, ते तुम्हाला आपल्या हे प्रशिक्षण ऑनलाईन आणि प्रॅक्टिकल पूर्ण केल्याच्या नंतर भेटून जाणार आहे. ठीक आहे, हे बँकेचं कर्ज प्रकरण. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आपण शेळीपालन करायलो, आपला मातीशी निगडीत धंदा आहे, किती जरी नाही म्हणलं डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला 24 तास तुमच्या जनावरावर लक्ष ठेवून आहे. बरोबर आहे का? 8 वाजता सगळी जनावरं मध्ये कोंडली आणि 12 वाजता एखाद्या शेळीचा आवाज आला, नाही नाही मी ड्युटी संपली, मी नाही जाणार, काय संबंध नाही. तुम्हाला जाणंच आहे तुमचे जनावर आहेत ते, आणि आपण व्यवसाय कोणाचा कराल, मशिनरी किंवा प्रॉडक्टचा व्यवसाय नाही आहे, आपण लाईव्ह स्टॉक बिझनेस करतो आहे, जिवंत प्राण्यांचा फार्म चालवतो आहे. म्हणून ह्या लाईव्ह स्टॉक बिझनेसमध्ये आपल्याला 24 तास डायरेक्टली इनडायरेक्टली लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? मग असं बी तुम्ही फार्मवरती किंवा फार्मच्या संपर्कात आहेत, काही लोक व्यवसाय किंवा नोकरी बघून करायला येतं, तर त्या लोकांनी तुमचा जो काही गडी आहे किंवा जो सांभाळणारा भाऊ आहे किंवा अजून तुमच्या नातलगापैकी कोणी आहे त्याला फार्मवर ठेवलेलं आहे. बरोबर आहे? म्हणून फक्त शेळीपालनच नाही तर ह्या शेळीपालनासोबत इतर कोणकोणते जोडधंदे करता येतात आपल्याला, कारण ह्या शेळीपालनातून उद्या कमीरमी जरी समजा तुम्हाला थोडंफार नाही जमलं तरी पण दुसऱ्या व्यवसायातून तुम्हाला खर्च केलेला पैसा काढता आला पाहिजे किंवा किमान तुमच्या मजुराचा खर्च निघाला पाहिजे, असे व्यवसाय कोणकोणते करता येतात. म्हणून शेळीपालनासोबतचे इतर व्यवसाय जोडधंदे म्हणतो त्याला आपण, इतर जोडधंदे. ते आपल्याला डिटेल बघायचेत. उदाहरणार्थ कुक्कुटपालन, कंपल्सरी शेळीपालन कुक्कुटपालन सोबतच असलं पाहिजे. दुसरा मुद्दा येतो आपला, तो म्हणजे आपण आपल्या फार्मवरती ससे ठेवू शकतो, कबूतर ठेवू शकतो, बटेर ठेवू शकतो, डॉग ब्रीडिंग करू शकतो, तुम्हाला जर इथं गांडूळ खताची निर्मिती करू शकतो जसं वाटतं तसं मुरघास निर्मिती करू शकतो, त्याचबरोबर एखाद जो व्यवसाय तुम्ही जास्त लक्ष देऊन किंवा आवडीनं करतात, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीची तुम्हाला विशेष आवड आहे त्या गोष्टी इथं करता येतात. एका कुत्रीच्या पिल्यापासून वर्षामध्ये मी 50-60 हजार रुपये आरामात कमवू शकतो, पण मला कळायला पाहिजे ना जाती कोणत्या आहेत, कशी निवडायची, काय. कबुतराची एक एक जोडी 5-5, 10-10 हजाराला विकल्या जाते, पण मला माहीत पाहिजे ना कबूतर कोणते असतात, कसे असतात. बरोबर आहे का? ससे 500 रुपयाला जोडी कोणी बी तुमच्याकडून घेऊन जाते, इतके बचबच सशाचे पिले होत असतात. काहीच नाही, एक कोपरा करायचा, छोटंसं घर करायचं आणि त्या ठिकाणी ठेवून द्यायचं, 2 मादे आणि 1 नर आणून सोडायचा, 6 महिन्याला तुम्हाला मोजणं होणार नाही तेवढे पिले होतात. 1-6 महिना डिलिव्हरी व्हायली, एकदा डिलिव्हरी झाल्याच्या नंतर 5-7 पिले द्यायली, 12 महिन्यामध्ये 8-9 वेळेस शेळी सशांची मादी पिले देत असते. एका टायमाला किती पिले देती? तब्बल 8-8, 9-9, 7-7 पिले देत असते. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायात कसं लक्ष घालता, किती प्रेमानं करता किती आवडीनं करता, त्या गोष्टीवरती तुमचं उत्पन्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एवढं सगळा खटाटोप मी ज्यावेळेस उभारतो त्यावेळेला याचं एक म्हणजे विक्री व्यवस्थापन, तुमच्या मालाचं विक्री व्यवस्थापन. उत्पादन तुम्ही तयार केल्याच्या नंतर तुम्हाला विक्री करता आली पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. विक्री व्यवस्थापन कसं करायचं? बरेच जण म्हणतात सर तुम्ही आम्हाला शेळीपालन कुक्कुटपालन प्रोडक्शन करायचं शिकवलं, पण आम्ही हा माल विकायचा कुठं? झेंडूबामच्या कंपनीनं तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला सांगितलं का बाबा हे आमचं झेंडूबामचा बाम आहे आणि तुम्ही लावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायदा होईल? त्याचे काय टेक्निक आहेत? झेंडूबाम तुम्हाला माहीत करून द्याला, महत्त्व पटवून दिले, ॲडव्हर्टाईजच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तसं तुम्ही स्वतःचा फार्म तयार करा आधी. शेवटच्या दिवशी तुम्हाला मी हे विक्री व्यवस्थापन शिकवणार आहे, आलं लक्षात? तर आता हा जो मुद्दा आहे, आपल्या ह्या सर्व ट्रेनिंगमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर मला असं वाटतं की तुमच्यापैकी सर्वांनी जवळपास हे मुद्दे लिहिलेत, लिहिले जर नसले तर काय करायचं,
मोबाईलचा एक स्क्रीनशॉट काढायचा. आता मी ठेवलेल्या मुद्द्यांचा एक काय करायचा पद्धतशीरपणे, आता तुम्ही काय करा, क्लिक करा आणि स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला हे सगळे मुद्दे मला वाटते स्पष्ट दिसायले आहेत. माईक चालू करून सांगा बरं, हे मुद्दे दिसायले आहेत का तुम्हाला मोबाईलवरती? हां, दिसत जरी नसतील काहीला, हां काही काही जणांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, क्लिअर जरी नाही दिसले तरी मी याचा पद्धतशीर सुंदर असा जास्त मेगापिक्सलमध्ये फोटो काढून तुम्हाला पाठवून देईल. लक्षात, चला कपडा कुठे रे मोना, फोटो पाठवून देतो सगळ्या मुद्द्यांचा. दे राहू दे, राहू दे, माईक बंद करा भाऊ, माईक बंद करा. पहिल्या मुद्द्याकडे वळायचा, जो की आजचा आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे शेळीची जात, प्रकार आणि वैशिष्ट्ये. तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यामध्ये, पेन सोबतच ठेवायची कायमस्वरूपी सर्वांनी. पहिलं म्हणजे विदेशी शेळ्या, दुसरा मुद्दा आहे भारतीय शेळ्या, भारतातल्या शेळ्या, आणि तिसरा मुद्दा लिहून घ्या तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या शेळ्या. महाराष्ट्रातील शेळ्या. ज्या धंद्यात उतरायलो त्या धंद्याची मला सगळी माहिती असली पाहिजे. मुळात तुम्हाला आता समाजानं तुमची मजा कुडवलेली आहे. काल पेमेंट करायचं होतं, तुमच्याकडे फोनपे नाही, भावाला म्हणलं भाऊ शेळीपालनाचं ट्रेनिंग करायचं, आपल्याला 1000 रुपये फोनपे कर बरं. भावानं आधी तुम्हाला 2 शिव्या दिल्या असतील. लहान भाऊ जर असेल एखादं कोणी, तर मोठा काय म्हणला असेल, तुला हेच धंदा बाकी राहिला आहे का, तू का शेपुड्या वळणार आहेस का आता जाऊन? चुकून एखाद्यानं जर समजा आता सकाळी घरी उठले, बायकोला म्हणलं आवर बरं पटकन जरा मला शेळीपालनाचा क्लास आहे बसायचे, बायको म्हणजे बस आता हेच राहिलं आहे आपलं, शेपुड्याच वळायच्यात आपल्याला. म्हणजे शेळीपालनाला काय की मला नाही माहिती, पण समाजाकडून एक काहीतरी तुच्छ लेखलं जातं असं का? गावाकडे बी मन आहे बाबा शाळा नीट शिक, नाही तर तुला शेळ्या वळावं लागतात का असं? ही संकल्पना थोडीशी संकुचित जी आहे का, हिला थोडंसं आपल्याला बाहेर काढून फेकायचं आहे. एवढं लक्षात घ्या, हे कधी शक्य आहे? उद्या कोणी आपल्या व्यवसायावरती डायलॉग मारायचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला त्याला सांगण्यासाठी ज्ञान असलं पाहिजे की तुला शेळीपालनातलं काय माहिती आहे, बरोबर आहे का? त्याला इव्हन मी तर म्हणतो तुमच्या आलेल्या डॉक्टरला सुद्धा तुम्हाला 2 गोष्टी सांगता आल्या पाहिजे. एखादा प्रोफेसर किंवा मास्तर भेटला त्याला बी 2 गोष्टी सांगता आल्या पाहिजे. कधी जर मला आत्मसात असेल तर पुढच्याला मी त्याची लायकी दाखवू शकतो. मलाच माहीत नाही, मला गावरान शेळीच्या पुढे जगच माहीत नाही आणि मी त्याला सांगायलो 2 गोष्टी, तो ऐकायला तयार राहील का? नाही. पुढच्याला जर समजा त्याची लायकी किंवा त्याची बौद्धिक पातळी जर दाखवून द्यायची असेल, माझ्याकडे ज्ञानाचा भांडार असला पाहिजे. म्हणून तुम्ही आधी शेळीपालन समजून घ्या आणि बरं कोणाला दाखवायचं किंवा कोणाला म्हणायचा विषय सोडून द्या. सरते शेवटी व्यवसाय तुम्हाला करायचा, तुम्ही 1-2-5 लाख रुपये तुमच्या खिशातले शेळीपालनामध्ये लावणार आहात, तर हे ह्या लाखाचे 2 लाख किंवा 5 लाख होतील का? शेळीपालनामध्ये खरंच नफा आहे का? हा जो तुमच्या डोक्यातला कॉमन प्रश्न आहे, हा दुसऱ्याला विचारायचा नाही. कोणी बी फोन केले की मला काय म्हणतंय सर, शेळीपालन परवडतंय का, कोणत्या जातीहून सुरुवात करू? हा तुमचा प्रश्न आहे, तो तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. शेळीपालन परवडेल का? मी जर समजा माझ्या पिलाला चाराच नीट टाकला नाही, माझ्याकडे असलेल्या पिलाला सणास लागली, ओटूचं औषधच पाजलं नाही, तर कशाला मातोडं मग शेळीपालन पुढे जाईल? मरणार आहे ना पिलू, म्हणजे नुकसान आहे. तुमच्यावरती अवलंबून आहे तुमच्या शेळीपालनामध्ये नफा होणार आहे का नुकसान होणार आहे, कळालं का? पहिली गोष्ट, प्रत्येक व्यवसाय हा तुमच्यावरती डिपेंड करतो. वर्गामध्ये शिकविणारा मास्तर तेच असतंय, 50 पोरं बेंचवर बसलेली असतात, 50 पैकी 2-4 जणं नोकरीला लागते, 4-5 जणं कामधंदे करतात, 7-8 जणं चांगली पद्धतशीर आपली आधुनिक शेती करतात, 5-25 जणं निवळ मोकार गावामध्ये फिरतात. 50 पोरांमधले मास्तर तर एकच होता, जे मोकार आणि टुकार झालं त्याला बी तेच मास्तर होता, जे नोकरीला लागलं त्याला बी तेच मास्तर होता. मग मास्तरामध्ये फाल्ट आहे का? फाल्ट कोणामध्ये आहे? तुम्ही काय शिकलात आणि किती शिकलात त्याच्यावरती. मी आज बी सांगतोय खडा ना खडा, A to Z शेळीपालनातलं सगळं विश्व तुम्हाला माझ्या बेंबीच्या देठापासून सांगणार आहे. पण तुम्ही किती घेतात आणि तुम्ही कसं वापरतात घरी गेल्याच्या नंतर, त्याच्यावर तुमचं शेळीपालन डिपेंड आहे. आलं का लक्षात?
सेम मास्तराचं उदाहरण आहे. म्हणून इथं बसल्याच्यानंतर सगळं लक्ष इकडं द्याचं. लावलाय मोबाईल, लिंक आली, ओपन केलं, गुगल मीट चालू आहे, बसलो मी मग हे कामं करीत. इकडं मी ओरडू ओरडू बोंबलू बोंबलू बेजार, तुम्ही तुमच्या कामामध्ये मस्त गुंगलेले आहेत. काही काही जण झोपत येतो काय सांगावं तुम्हाला, डुकली लागते. इथून रामेश्वर फोन करून त्याला उठित आहे. तुम्ही किती जण आहेत आणि काय करायला, सगळ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी माणूस आहे बाजूला, माझा भाऊ रामेश्वर बसलेला आहे. अलग लक्ष तुमच्या, कारण मी तोंडावर पाणी मारायला भी कमरे मी करणार नाही. गावातल्या एखाद्याला फोन करून सांगेन, जा बाबा ते तिकडे झोपलंय ऑनलाईनला, त्याच्या तोंडावर पाणी मारून ये, कारण माझ्याकडे संपर्क तेवढे आहेत. तुम्ही गावाचं नाव सांगायचं, मोबाईल नंबर मी तुम्हाला पाठवून देतो त्या लोकायचा. शेळीपालनामध्ये लय खोलात गेलो होतो आपण आता, आणि तुम्हाला बी घेऊन जायचं आहे. आलं का लक्षात? मुद्द्यावर येऊ. आपल्याला जो धंदा करायचा त्याची डिटेल माहिती असली पाहिजे, बरोबर आहे का? मग पहिल्यांदा तीन प्रकारच्या शेळ्या आपल्याला का सगळ्या जगातल्या शेळ्या बघायची गरज नाही. विदेशी शेळ्या शिकायच्या, पण कोणत्या ज्या भारतामध्ये आल्यात, आपल्या आजूबाजूला आल्या होता आणि लोकांनी त्या वापरल्या, त्या कशा येतात? उदाहरणार्थ दोनच जाती महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे आफ्रिकन बोर, दुसरी म्हणजे सानेन नावाची शेळी. तुम्ही आजूबाजूला यूट्यूबवर सगळीकडे बघितलं, ह्या तांबड्या रंगाचा गळ्याला तोंडाला पट्टा असतो आणि अंग सगळं पांढरं असतं, मस्त बुट्या राशीमध्ये गुबगुब अशी मस्त मोठं पोट असलेली शेळी तुम्हाला पाहायला भेटते. आणि किंमत पाहिली तर कोणी म्हणते 4000 असते, कोणी म्हणते 1200 असते, नाही तिचं मोठं 4000 विकते शेळी, लाखाच्या पुढं जाती. काय कन्सेप्ट आहे ही? त्याच्यामुळे ह्या दोन शेळ्या तुम्ही सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. ती म्हणजे पहिली आफ्रिकन बोर, लिहून घ्या वाटल्यास आफ्रिकन बोर, आणि दुसरी म्हणजे सानेन. जगामध्ये सध्या 213 नोंदणीकृत देश आहेत, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक देशातल्या 35-35, 50-50 तरी शेळ्या असतील का? सगळ्या शिकत बसायचं जर म्हणलं तर ह्या जातीवरच आपले 50 दिवस जातील. म्हणून आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या दोनच शेळ्या आहेत, त्या म्हणजे आफ्रिकन बोर आणि सानेन. ह्या दोन शेळ्या आपल्यामध्ये इकडे भारतामध्ये सर्व वापरल्या जातात. पहिली म्हणजे फलटणला निमकरांचा फार्म आहे, खूप हुशार व्यक्तिमत्व ज्यांनी खूप चांगल्या लेवलवरती फलटणमध्ये फार्मची सुरुवात केली. आज त्यांचं खूप मोठं विश्व त्या ठिकाणी आहे, निमकर फार्म्स म्हणून कंपनी आहे त्यांची स्वतःची. तर त्यांनी आफ्रिकन बोरवरती काम केलं. भारतामध्ये फुल ब्लड लाईन, स्टड लाईन आणि निमकरांची स्वतःची एक लाईन, अशा बोरच्या लाईन पाहायला भेटतात. आता नेमकं 1000 रुपये किंवा 1200 रुपये किंवा 4000 रुपये किलोने हे का विकल्या जातात काय, हा विषय तुम्हाला डीपमध्ये चर्चेमध्ये सांगेल मी. फक्त लक्षात ठेवा, आफ्रिकन बोर शेळी आहे जी आफ्रिका खंडातून किंवा आफ्रिकन देशामधून भारतामध्ये ती आयात केली गेली, इथे तिच्यावर काम केलं गेलं. जर मांस उत्पादनामध्ये किंवा मांसाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी चांगल्या लेवलवर काम करते, म्हणून भारतामध्ये तिचे वेगवेगळे भरपूर असे प्युअरचे फार्म आहेत. कोणती बी जात तिच्या प्युअरिटीनुसार जर असेल तर तिला किंमत असते, जर क्रॉस झाली तर तेवढी जास्त किंमत नाही, ती लोकल मार्केटला जाते. तुम्ही बोर जर प्युअर पाळत असाल तर कदाचित मार्केटमध्ये प्युअर बोरला तुम्हाला किंमत भेटेलही, पण हे बघा, निश्चित शाश्वती नसते. म्हणून क्रॉसची जेवढी पिलं असतात ती सगळी किमान गावरांच्या भावामध्ये जातील, त्या हिशोबानुसार काम करायचं. म्हणून आफ्रिकन बोर, दुसरी सानेन, दुधासाठी प्रसिद्ध असलेली जात आहे. 4-4 लिटरपर्यंत दिवसाचं दूध निघतं ह्या शेळीचं. चांगल्या क्वालिटीची आणि पोषण चांगलं केलेली जर शेळी असेल तर 4-4 लिटरपर्यंत ह्या शेळीचं दूध निघतंय, आणि याचे फार्म महाराष्ट्रामध्ये पण आहेत. मग सानेंचे महत्त्वाचे किंवा मोठे फार्म कोणते आहेत, आफ्रिकन बोरचे कोणते आहेत, ह्याचे डिटेल्स, पत्ते आणि मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला आपल्या ग्रुपवरती नंतर भेटून जातील. आणि सानेन जातीची शेळी असते कसे, ह्या बोर्डाच्या पाठीमागं बघा, इकडे सगळे बॅनर लावलेले आहेत आपण जातीचे. तर तुम्हाला ज्या पुस्तक PDF पाठवणार आहे त्याच्यामध्ये बोर आणि सानेंचे फोटो सुंदर असे भेटून जातील पाहायला, ठीक आहे. दुसरं म्हणजे भारतीय शेळ्या. आता काश्मीरपासून सुरू करायचं तर कन्याकुमारीपर्यंत, विशेष असं सगळ्याच घ्यायची गरज नाही. 32 रजिस्टर्ड ब्रीड भारतामध्ये पाहायला भेटतात, रजिस्टर्ड ब्रीड 32 प्रकारच्या, ज्या इथं भारताच्या मातीमध्ये संगोपन केल्या जातात. त्यांचा स्वतःचा एक खूप चांगला इतिहास आहे. अशामध्ये फॉर एक्झाम्पल सांगायला गेलं तर शिरोही आहे, सोजत आहे, शिरोही, सोजत, कोटा, बिटल. तुम्ही नंतर याची पदशीर सगळ्यांची यादी पाठवून देणार आहे, लक्षात घ्या. फक्त काही मोजकी उदाहरणं द्यायलो मी त्या हिशोबानुसार. त्याच्यानंतर
कश्मीरी आहे,